होऊ शकतं आपल्याला बिबट्या एकदम जळून तासन तासन एकच पोझिशनवर बसलेली असते. बिस्लेरी वगैरे घेऊन येत असेल ना तर त्या इथे अलाउड नाही. 6 महिन्यापासून आम्ही हा बोर्ड बघतो पण अजूनपर्यंत लायन का आला नाही. दिव्यांग पण असेल कोण तर त्यांना एंट्री फ्री आहे. तुम्ही जिथे आहात ना तिकडचा मॅप दाखवला जाईल. चला तर फक्त व्हेज आहे. तुम्हाला नॉनव्हेज लवरसाठी मी गाव आहे रत्नागिरी आहे आणि आमच्या इथे याला गरुड बोलतात. त्यांना ना बिबट्या कुठे तेच समजत नाही. मला तो 25-25 रुपयाचा बेनिफिट मिळेल कारण मॅपचा वापर नाही केलात ना तर तुम्ही असं फिरतच बघ. पण एवढा तो झाडावर बसलाय तर खालून असं दिसलं नाही ना तर थोडं बाहेर या. आणि बाहेरून सुद्धा तुम्हाला असं स्लॉथ बेअर दिसू शकतं. सकाळी 9:30 इथे पोहोचा तर जास्तच 10 थोडंसं होऊन कमी असेल. राणीबाग राणीबाग म्हटलं की लहान मुलांचा एकदम जिव्हाळ्याचा असा अड्डा. आणि खरंच आपल्या लहानपणापासून आहे ना आपण राणीबाग ही नेहमी बघत आलो आहे तर अशाच आठवणींना उजाळा देण्यासाठी मी एकदा परत आलेलो आहे राणीबाग. आणि जर तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही टुवर्ड्स लालबाग साईडने येत असाल ना तर हा ब्रिज क्रॉस करून पुढे जाऊन भायखळा स्टेशनपासून आहे ना तुम्ही यू टर्न घ्या. भायखळा स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारं आपलं राणीबाग. हा व्हिडिओ थोडासा मोठा नक्कीच झाला आहे पण ह्याच्यामध्ये ना कुठलाच असा स्पॉट आम्ही सोडला नाही आहे. पूर्ण रितसर माहिती. तुम्ही कधी याल फॅमिलीबरोबर याल तर तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमधून मिळेल. तर नक्की विदाऊट स्किप करून हा व्हिडिओ बघा. चला तर आता व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार फ्रेंड्स आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता पडले उन्हाळ्याची सुट्टी म्हणजेच दिवाळीची सुट्टी असू दे उन्हाळ्याची सुट्टी असू दे किंवा लॉंग विकेंड असू दे आपला राणीबाग हा नेहमीच फेमस आहे. स्टेशनपासून अगदी जवळ आहे तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही नक्की राणीबाग. आणि आपण आता राणीबाग एक्सप्लोअर करूया. टू व्हीलरचे पार्किंग फक्त 5 रुपयामध्ये आहे आणि जर कार घ्यायची असेल तर फक्त 20 रुपयामध्ये तुम्हाला पार्किंग मिळते. तर इकडचे काही नियम आहेत. जसं राणीबाग नेहमी लक्षात ठेवा बुधवारी बंद असते. जसं कात्रज झूचा पण व्हिडिओ आहे माझा ते पण बुधवारी बंद असते. पण जर बँक हॉलिडे बुधवारी आला किंवा वेनसडेला जर बँक हॉलिडे आला तर त्या टायमाला राणीबाग चालू असते. आणि ह्याचा टायमिंग आहे 9:30 ते 5. आणि ह्याची तिकीटचा दर सुद्धा आपण आज जाऊन बघूया त्याचे काय काय पर्याय काय काय ऑप्शन्स आहेत. तर आपण बघू शकतो तुम्ही तिकीटाचे ना इथे तुम्ही स्कॅन करून सुद्धा. म्हणजे हे कसं करायचं माहिती आहे का? गुगलवर जायचं आणि स्कॅनर ऑन करायचं आणि फक्त इथे स्कॅन करायचं आणि फक्त तुम्हाला तिकडे जाऊन त्याची प्रिंट घ्यायची. कारण आज जाताना तुम्हाला प्रिंट लागेल. तर अजूनही काही ऑप्शन आहेत ते पण आपण बघूया तिकीटाचे. इथून तुम्हाला आत यायचं आहे नॉर्मल जर तुम्ही विदाऊट गाडी येत असाल तर. आणि आतमध्ये आहे इथे तिकीटाचं काउंटर. तर बघूया आपण तिकीटाचे काय दर आहेत. आणि काय ॲडल्टसाठी 50 रुपीज, चाइल्डसाठी 12 वर्षाचं खाली असेल तर 25. फॅमिलीमध्ये काय येते ना तर तुम्हाला बघा हजबंड वाईफ अँड ट्रू चिल्ड्रन तर ते समजा 12 वर्षाच्या खाली असेल तर तुम्हाला तो 25-25 रुपयाचा बेनिफिट मिळेल. 100 रुपीज भरू शकता. फॉरेनसाठी नॅशनलसाठी 400, चाइल्ड फॉरेनचं असेल तर 200. आणि फक्त व्हिडिओग्राफी म्हणजे जसे आम्ही आता करतो आहे मी आता मोबाईलवरच करतो आहे तर त्याचे चार्जेस लागणार नाहीत. पण तुमचा जर कॅमेरा असेल तर त्याचा 100 रुपीज एक्स्ट्रा चार्ज लागतील. तर इथे 2 पद्धत आहे. एक तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा इथे ट्रॅडिशनल पद्धतीने डायरेक्ट तिकीट काढूनसुद्धा तुम्ही हा तिकीट्स घेऊ शकता. तर आपण इथे बघू शकता इथे ऑनलाईन सिस्टीमसुद्धा आहे. तर इंडिव्हिज्युअलमध्ये बघा तर अशा ऑप्शन्स आहेत आपल्याला. ॲडल्ट, चिल्ड्रन, सिनियर सिटीजन आपल्याला नंबर टाक. असा हा QR कोड आला. फक्त तुम्हाला आता स्कॅन करायचा इकडे. हे बघा एक मेन गोष्ट मला जाणवली ना. जर 60 वर्षाच्या वर व्यक्ती असेल समजा दिव्यांग पण असेल कोण तर त्यांना एंट्री फ्री आहे. त्या व्हीलचेअरचा ऑप्शन पण आहे इथे. त्यासाठी कुठलाही चार्जेस नाही. मी आज जाऊन आता जस्ट इन्क्वायरी केली. फक्त तुमच्याबरोबर जे कोण असतील ना त्याने ती चेअर व्यवस्थित घेऊन जाणं आणि व्यवस्थित सांभाळ करणं आणि ती जाताना रिटर्न देणं. तर त्यासाठी कुठलाही चार्जेस नाही आहे. आम्ही 3 वर्षापूर्वी आलेलो ना तेव्हा पण तुम्ही बघू शकता इथे डायनोसॉर आहे ना एवढा मस्त केला ना की असं वाटेल खरंच. मुंबई झूमध्ये तुम्ही आलेले आहात आणि आता हे आतमध्ये असे छोटे छोटे पेगविन पण लावले आहेत. खरे पेगविन आपल्याला आत बघायचे आहेत. आज ऑड डे आहे म्हणजे शनिवारवार विकेंड नाही. विकेंडला प्रचंड गर्दी असते कारण आता सुट्टी पडलेली आहे. आणि हा त्याचा मेन एंट्री आहे. आता आपण एंट्री करूया आणि खरी राणीबाग आता इथून चालू होते. तर चला आपल्याला एंट्रीला काय काय रूल्स अँड रेग्युलेशन ते बघूया. जसं तुम्हाला प्लॅस्टिक बॉटल जसं मी आम्ही बोललो की प्लॅस्टिक बॉटल घरून तुमच्या ज्या असतील ना त्या अलाउड आहेत. बिस्लेरी वगैरे घेऊन येत असेल ना तर त्या इथे अलाउड नाही आहे. काय काय रूल्स अँड रेग्युलेशन आपण आता जे एंट्री करतोच आहे जस्ट चला आपण असं एंट्री केलेली आहे. आता पहिले बॅग चेकिंग होते. 12 वाजलेले आहेत.
ॲक्च्युली मी सजेस्ट करेन की तुम्ही जरा ना उन्हाळ्याच्या दिवसात लवकर या, आम्हाला ॲक्च्युली लेट झालं. ऊन तसं आत एवढं जाणवत नाही आहे कारण झाडं पण खूप आहेत. आणि आल्याच्या नंतर ना लेफ्ट साईडमधून इथून सुरुवात करा. आत एंट्री केल्या केल्या ना इथे बघा, बघू शकता तुम्ही की हा काळा घोडा शिल्प. ॲक्च्युली मी काळा घोडा आत्तापर्यंत बघितलेला, पण शिल्प आहे ना हे पहिल्यांदा बघतो आहे त्याच्यावर कोण. हिरवंगार वाटतं आहे. ॲक्च्युली मला ना पावसाळ्यात जाण्याची फार इच्छा होती, पावसाळ्यातलं राणीबाग दाखवण्याची. पण आता आम्ही 3 वर्षाने आलो आहे, आत आल्या आल्या ना आपल्याला असं वाटतं की कुठल्या तरी किल्ल्यावरच परत आलो आपण. जसं आपण तुम्ही प्रतापगडचा किल्ल्याचा पण बघितला असेल व्हिडिओ, नसेल तर नक्की बघा. महाबळेश्वर माथेरान याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आत्ताच जस्ट पोस्ट झालेत. आता इथे पहिला प्राणी इथं बघायला मिळेल ना, तो म्हणजे एलिफंट. तर बघू शकता तुम्हाला इथे प्रत्येक ह्याच्यामध्ये ना तुम्हाला त्याची माहिती सुद्धा दिलेली. बघा, हत्तीच्या सोंडेत सुमारे 150,000 स्नायू असतात आणि ते एका वेळेस 8 लिटर पाणी सोंडेत साठू शकतात. तर अशी इन्फॉर्मेटिव्ह नॉलेजसुद्धा इथे तुम्हाला मिळतात, जे तुम्हाला लहान मुलांना द्यायला पाहिजे. त्याची हत्ती बाहेर येऊ शकतो, पण ॲक्च्युली ना गरमी असल्यामुळे ना मोस्टली प्राणी यांना आतच ठेवलेले आहेत. तर हा एक डिसॲडव्हान्टेज आहे जर तुम्ही दुपारी येत असाल तर. तरी ते बघू शकता आतमध्ये ना पिण्याची पाणीसुद्धा आहे आणि इथे प्रसाधनगृहसुद्धा आहे, म्हणजे वॉशरूम्स वगैरे पण व्यवस्था केलेली आहे. एलिफंटचे इथे आलात ना की एकदम राईट साईडला गेल्यावर तुम्हाला ही फॅसिलिटी मिळेल. तो पण हा बोर्ड आहे ना आम्ही पहिला पण वाचलेला की थांबा मी लवकरच येत आहे, आगमनाची वाट पहा. तर मागील 6 महिन्यापासून आम्ही हा बोर्ड बघतो, पण अजूनपर्यंत लायन का आला नाही ना. इथे फिरताना ना नेहमी आम्हाला तुम्ही मॅपचा वापर करा. मॅपचा वापर नाही केलात ना तर तुम्ही असं फिरतच बसाल, काही रस्ते नाही इथे बंद पण केलेले आहेत. आता एलिफंट तर नीट बघायला नाही भेटला आहे. तर आता आपण आलो इथे स्लॉथ बिअर बघायला. लहान मुलांचं मस्त अट्रॅक्शन आहे मोगली, आणि इथे फोटो सेशन करण्यासाठी मस्त जागा आहे ना. मोस्टली मी आता ब्लॉग बघितलं ना तो झाडावर बसलेला असतो, तर ह्या टायमाला पण आपण बघूया की तो ॲक्च्युली झाडावर बसला की खाली आहे. तुम्हाला दिसतोय का माहीत नाही, पण तो ना वर बसला आहे. कारण आता एवढी गरमी आहे ना, तर झाडावर बसून त्याला जरा बरं वाटत असेल. तर कॅमेरामध्ये मी एवढा झूम करतोय. हा बघा, इथे बसलेला आहे तो. जेवढा दिसतोय तेवढा दिसतोय, पण एवढा तो झाडावर बसला आहे. तर खालून असं दिसलं नाही ना, तर थोडं बाहेर या, आणि बाहेरून सुद्धा तुम्हाला असा स्लॉथ बिअर दिसू शकतो. मी ॲक्च्युली राणीबागमध्ये 50% लोक आहेत ना टायगर बघण्यासाठी येतात. तर आता आपल्याला जायचं आहे टायगर बघायला. पण प्राणी आहेत ना गरमीमध्ये आहेत ना, ते आतच बसत आहेत कारण एवढी गरमी आहे. पण आपण 100% त्याला बघितल्याशिवाय जाणार नाही, आणि तुम्हाला पण याचं दर्शन नक्कीच मिळेल. हो, ते बसला आहे तो आता टायगर. बघू शकता आज आहे मंगळवार, आणि मंगळवार असल्याने पण शाळांना सुट्टी आहे. तरी किती गर्दी आहे इकडे. सुंदर असं दर्शन, आणि आपल्या चॅनल निमित्त तुम्ही सुद्धा दर्शन घ्या वाघाचं. आता थोडे फायटिंग करतात. तुम्ही वाघ जो असतो त्याचा पंजा किती डेंजर असतो, म्हणजे त्याच्या डबल. एखादा बैल किंवा रेडा हा सुद्धा तो इझिली मारतो. जबरदस्त. वाघाला हा पोहण्याची आवड आहे, आणि हेच सगळं जाणून येणार. राणीबागनी पण चांगली सोय केली आहे. वाघ हा पट्टीचा पोहणारा आहे असं दर्शन मिळालं आम्हाला. आणि 3 वाघ होते मागच्या टायमाला आम्ही आलो ना, तेव्हा ॲक्च्युली एकच वाघ होता. पण आता आम्ही आलो ना तेव्हा 3-3 वाघ भेटले. पण ॲक्च्युली गरमीमुळे ना ते थोडेसे आत बसलेले, पण माझ्यामध्ये ते परत येतील. आपण परत एकदा बघण्याचा प्रयत्न करूया. फक्त आतमध्ये जरी अलाउड नसेल ना का आणायला, तरी तुम्हाला इथे आहे ना, इथे मुंबई झूमध्ये तुम्हाला कॅफेची व्यवस्था केलेली आहे. आणि बघू शकता इथे कॅफे वाईल्ड. समोसा फक्त 40 रुपये, व्हेज बर्गर 60 रुपये, चहासुद्धा 20 रुपये, पॉपकॉर्न 30 रुपये, कॅरमल पॉपकॉर्न 60 मिळते 20 रुपयाला. थंड पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. आणि खरंच आता मी बघितलं ना एकदम चिल्ड पाणी. असा ब्रेक घेतल्यानंतर आहे ना आता आपण चाललोय पुढे, आणि पुढे आहे ना आपल्याला बघायला मिळेल हिप्पोपोटमस, म्हणजेच पानगेंडा. आणि हा ना ॲक्च्युली खूप जुना आहे पानगेंडा ना. तुम्ही बघितला असाल तर खूप वर्षापासून, आपण लहानपणापासून, तुम्ही पण कधी लहानपणी आला असेल ना तर ह्या 2 पानगेंड्यांना नक्की बघितलं असेल. दोघं बसलेत ते बघा, कावळा जो पाठीवर बसला ना तो आहे हिप्पोपोटमस. तर प्राणी संग्रहालयामध्ये आल्याच्या नंतर आहे ना, तर ना तुम्हाला फक्त आहे ना असे प्राणीच दिसतात, पण ह्या राणीबागेचे ना असंख्य अशी आहेत ना झाडंसुद्धा आहेत, जे फार फार जुन्या काळातली आहेत. हिप्पोला बघायचं असेल ना तर तुम्ही थोडंसं होल्ड करू शकता. जर त्याचं जर तोंड खाली असेल ना तर ते ॲटलीस्ट 2 ते 3 मिनिटांनंतर ना थोडंसं ऑक्सिजन घेण्यासाठी तोंड हे वर काढतोच. आपल्याला असताना नेहमी कन्फ्युझिंगवाला प्रश्न, माकड आणि वानर ह्याच्यामध्ये काय फरक आहे ना, तेही तुम्ही इथे वाचू शकता. तुम्ही आहे ना जास्त ना हा मॅपचा वापर करा,
मॅपमध्ये ना क्लिअरली दिसलेलं. आता बघा, तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही येणार ना, तेव्हा तुम्हाला इथे एलिफंट दिसतो, त्यानंतर लांडगा ओल्फ, आता लांडगासुद्धा दिसला ना आम्हाला, कारण त्याच्यानंतर टायगर. तर आता तुम्ही इथे आहात, बघा इथे तुम्हाला क्लिअरली लिहिलं आहे की तुम्ही इथे आहात. त्यानं नेहमी इथे येताना कधी चुकलात ना तर जागोजागी आहे ना असे, तुम्ही जिथे आहात ना तिकडचा मॅप दाखवला जाईल. नंतर आपण आता बघायला आलेलो आहे चित्तळ स्पॉटेड डिअर, हे बघा, आणि ते हरण. आपण जाऊया आता सगळ्यात थंड जागी, कारण गर्मी प्रचंड आहे मित्रांनो. आता वाजलेत बघा बरोबर एक, लहान मुलांबरोबर असेल ना हा टायमिंग अवॉइड करा, शनिवार रविवार पण येत असेल ना हा टायमिंग अवॉइड करा जमलं तर, कारण गर्मी आहे ना खूप आहे. तर तुम्ही आहे ना बेस्ट ऑप्शन एक तर सकाळी 9:30 इथे पोहोचा, तर जास्तच 10, थोडंसं होऊन कमी असेल 11:30-12 संपून तुम्ही निघून जाऊ शकता मस्त पैकी. बघितल्यानंतर आहे ना खूप बरं वाटतंय, गार वाटतंय. एंट्रीला असेच पेगविन होते आणि तसेच स्तब्ध उभे असं वाटेल खोट. आता नाही अपडेट हे आहे की इथे ना आता फूड कोर्ट सुद्धा चालू झालेला आहे. चला तर बघू शकता म्हणजे केवढी मोठी व्यवस्था केलेली आहे, की मागच्या टायमाला बिलकुल नव्हती. आता तुम्ही बघू शकता, बघा इथे फूड कोर्ट आणि इथे व्यवस्थित पदार्थ आहेत. 80 रुपये इडली 2 पीस 40 रुपीज, समोसा पाव 30 रुपीज, तर म्हणजे फक्त 80 रुपये. फिरणीसुद्धा आहे 60 रुपयाला आणि पूर्ण प्रॉपर जेवण आहे ना जम्बो थाली 250 रुपयाला मिळते. अण्णा सुपरस्टार त्या बात आहे, बघू शकता. व्हेज मंचुरियन वगैरे आहे, चायनीज आहे, पनीर चिल्ली आहे, फक्त व्हेज आहे. तुम्हाला नॉनव्हेज लवरसाठी नो एंट्री. याच्या वेळी जर बाहेर आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला असे पोटॅटो ट्विस्टूज आहे 100 रुपीज एक आहे, आणि जर 2 घेतलं तर तुम्हाला 150 मिळेल. त्या व्यतिरिक्त इथे गोळासुद्धा आहे, तो 50 एकदा ब्रेक घेतला आहे, कारण होऊन आहे ना खूप जास्त आहे. जसं मगेच बोललो की तुम्ही सकाळी यायचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, इथे आतमध्ये ना खाण्याच्या गोष्टीसुद्धा आहेत, तर कधी आपण पिक नाही केला येतो तर थोडाफार रेट जास्त असतोच, आणि आपण काय नेहमी नेहमी येत नका, त्यामुळे थोडीशी कंजूसी कमी करून मस्तपैकी एन्जॉय करा. लहान मुलांना पण नक्की घेऊन या, कारण आहे ना आता उन्हाळ्याची सुट्टी फार मोठी आहे, आणि जर कोण गावी बी गेलं नसेल ना तर घरात बसून ना अक्षरशः कंटाळा येतो. तर थोडी तुम्हाला कधी सुट्टी असेल ना पालकांनो, तर लहान मुलांसाठी थोडा वेळ नक्की काढा. असं आहे ना माथेरानचं पॉईंट आहेत, किंवा महाबळेश्वर आहेत, किंवा नॅशनल पार्कसुद्धा आहेत, तर लहान मुलांना नक्की घेऊन जा, कारण असं कुठे गेलं नाहीत ना तर लहान मुलं अशी थोडीफार बोर नक्की होतात. तर पालकांना तुम्हाला विनंती आहे की नक्की लहान मुलांसाठी थोडा टाईम काढा. तुला कसं वाटते? अरे वा. तर बघा जागोजागी जे बोर्ड दिलेत ना त्याचा वापर नक्की करा, जर तुम्हाला मॅप थोडा कन्फ्यूज होत असेल. तर आता इथे बघा तुम्ही पेगविनचा हा गेट आहे, आणि आता पेगविनच्या गेटमधून जर तुम्ही बाहेर आलात ना तर ते बर्ड पॅराडाईज आणि कासव टर्टल वगैरे, तर हे पान पक्षी राईट साईडला जायचंय. बघू शकता इथे आहे ना खरंच एवढी मोठमोठी आणि जुनी वृक्ष आहेत ना, तर नक्की प्राणी बघता बघता ह्यांचं पण दर्शन घ्या, खूप मस्त. तर हे लहान मुलांसाठी थोडी थोडी गार्डन पण आहेत, थोडासा ब्रेक घ्यायचा असेल तर इथे पण घेऊ शकता. मला ऋत्वीच्या इथे आठवण आलेली आहे, मला बघू शकता रासरे मोरा ऋत्वी पक्षाचे नंदनवन. पहिलाच पक्षी किती मस्त भेटला आहे, तर कोकणातले जो पण कोणी व्हिडिओ बघताय ना तुम्ही नक्की सांगा याला काय बोलतात. आम्ही गाव आहे रत्नागिरी आहे, आणि आमच्या इथे याला गरुड बोलतात. ॲक्च्युली याचं नाव गरुड नाही आहे, दानेश म्हणून याचं नाव आहे ॲक्च्युली, पण आमच्या गावी गरुड बोलतात तर गरुड. एवढा मोठा पोखर आहे, लांडोर आहे, पण ऋत्वीसाठी तरी हा नाचरे मोरात दिसतोय आम्हाला. तर त्याच्यानंतर ना इथे मस्तपैकी असे टॉर्टॉइज सुद्धा बघू शकता, सुंदर सुंदर टॉर्टॉइज असे बसलेले बाहेर सुद्धा. जे गेल्या टायमाला नाही बघितलेलं त्याच्यातला अजून एक भाग म्हणजे इथे असलेली आहे मगर, म्हणजेच क्रोकोडाईल. तर क्रोकोडाईलच्या इथे आपण आलेलो आहोत, तुम्ही असं वर येऊन पण बघू शकता क्रोकोडाईल, पण मोस्टली ती क्रोकोडाईल तुम्हाला इथून अशी दिसेल की नाही शुअर नाही आहे, मोस्टली बसलेल्या खोट्या जाग वाटतात. आणि ते वर आल्याच्या नंतर आहे ना वरून पहिले क्रोकोडाईल बघा, कारण इथून तुम्हाला स्पष्ट दिसते आणि नंतर तुम्ही खाली जा. क्लिअरली तुम्हाला ते ही ब्लॅक कलरची क्रोकोडाईल जी तासनतास ना एकाच पोझिशनवर बसलेली असते पाण्यामध्ये, अशी वाटेल ना तुम्हाला खरीच आहे आणि आहे खोटी आहे. आपण अशी घाबरत होती, मग जेव्हा आपण आम्ही तिला रियालिटी सांगितली की काच आहे त्याच्या बाहेर येणार ना, तेव्हा ती मस्त एन्जॉय करायला लागली. तर क्रोकोडाईलचा एक्सपिरियन्स आहे ना खूप मस्त होता. ॲक्च्युली स्तब्ध बसलेले ते, पण खरी कुठली आणि खोटी कुठली तेच कळत नव्हतं, एवढे दोन्ही पण सेमच होते. आणि आता आपण चाललो आहे बर्ड सेक्शनला, जो
बघूया आपण आता ॲक्वा बर्ड्स. बिचारा बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो पण जाळी असल्यामुळे तो जाऊ नाही शकत आहे. इतका मोठा पक्षी आहे. जाऊ शकता पक्ष्याने मस्तपैकी त्यांचे घरटी पण बांधले. लक्षात ठेवा पक्षी किंवा कावळे असे घरटी बांधायला चालू करतात तेव्हा पावसाची सूचना त्यांना आधीच मिळते. तर जेव्हा जेव्हा असे घरटी बांधायला सुरुवात करतील ना समजून जा की पावसाळा जवळ आलाय. अरे पक्षी किंवा इकडचे प्राणी आनंद तर वाटतो पण बेकार पण वाटतं की ते एक ठिकाणी अडकलेले आहे. कुठल्याही गावी गेलात ना हे बघा, हे बघा लाजाळू. म्हणजे ह्या झाडाला हात लावलं ना की लगेच ते मोरसतं. निसर्गाची किमयाच बोलू शकतो आपण यांना. हे बघा बंद झालं पूर्ण. अजून एक गोष्ट, मोस्टली लोकांना ना मोस्टली लोकांना वाघ दिसतो वगैरे सगळं कॉमन दिसतंय पण लेपर्ड आहे ना हे खूप थायना आणि कोल्हा जे काय आहे ना ते खूप लोकांना ना मी इथे बघितलं मागच्या वर्षी पण लोक कन्फ्युज झाले. आत्ता पण मला दोन तीन दिसले की त्यांना ना बिबट्या कुठे तेच समजत नाही. हे टायगर पॉईंट, तिथून रस्ता असा बाहेर गेल्यावर तुम्ही पुढे जाता पण तो पुढे न जाताना परत मागे येऊन आहे ना पटकन हा लेपर्ड वगैरे करून टाका म्हणाय तर हा राहिल्यासारखा वाटायला. हा मेन आहे. तर आता आपण आलो आहे लास्ट स्टेशनला, ते म्हणजे हायना आणि बिबट्या. हे बघा इथे तुम्हाला हायना दिसेल आणि खरंच हा मोठा झाला आहे कारण गेल्या टायमाला हा खूप छोटा होता पिल्लू आणि तो नेहमी झोपला. तुम्ही 90% यूट्यूबवर तुम्ही ब्लॉग बघाल ना तर 90% ब्लॉगमध्ये हा झोपलेला दिसेल बिचारा. लक्षात ठेवा हायना हा एवढा डेंजर प्राणी आहे ना त्याला बिबट्या किंवा चित्ता हे आरामशीर घाबरतात. बिबट्यापेक्षा खूप डेंजर प्राणी आहे. लकड बघता आपल्या इथे आपल्याबरोबर आहे सक्षम. हाय सक्षम, आता हा व्हिडिओ नक्की बघ लाईव्ह अँड सोल्युशन. कोल्हासुद्धा बिचारा झोपला आहे. पण आता बघूया बिबट्या. हो खूप मस्त दर्शन झालेलं आहे बिबट्याचं. सुरेश भाई जॉन एक लेपड आहे ना आतमध्ये बसला आहे बघा. बघू शकता तुम्ही इथे बघू शकता आपल्याला बिबट्या एकदम जळून. सुरेश भाई जॉन वाव 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 खरंच मस्त फुटेज भेटलं आपल्याला. एक आणि इकडे असणाऱ्या असंख्य लोकांनी पण याचा आनंद मस्त घेतलाय. खूप लकी माणसं आहेत ज्यांना असं दर्शन भेटलंय. म्हणजे टायगरचा पण एवढा जळून व्ह्यू भेटला नव्हता ना जेवढा लेपडचा जळून व्ह्यू भेटलाय. आणि एवढा असा मस्त जाताना बघितला ना लेपड फुल पैसा वसूल. फुल पैसा वसूल, पैसा सोडा आनंद पण वसूल. अजून एक प्राणी राहिला इथे गोल्डन जॅकेल. हा बघा हा गोल्डन जॅकेलला खूप जणांना म्हणजे इथे लोक आहेत ना ते आहेच नाही म्हणून निघून गेली पण तो आम्ही त्याला शोधलाय कॅमेरा. परत एकदा बघूया बोललो वाघ दिसतोय का त्यासाठी आलो आणि बघू शकता आता वाजलेत बरोबर 3. सो मित्रांनो आता ऍक्च्युली खूप जमलोय आम्ही आणि खरंच एक्सपिरियन्स खूप चांगला होता. स्पेशली लेपडचा सीन बघायला खूप बरं वाटलं आणि जो टायगर होता ना तो ऍक्च्युली पाण्यात येत नव्हता. मी 3 वेळा गेलो शूट करायला पण ते येताना ना ज्या काय काळजी घेतल्या पाहिजे आणि त्याचा टायमिंग काय बँक हॉलिडेच्या दिवशी असेल तर काय रूल आहे त्याचं स्टार्टिंगचं सुद्धा मी बोललो आहे. तर स्किप करून बघितलं असेल तर परत जाऊन बघा. तर ह्या सगळ्या माहिती आहेत ना ह्या घेऊनच इकडे या. आणि मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की लहान मुलांना घेऊन येताना जरा सकाळी जास्त या किंवा ॲटलिस्ट 3 या कारण याचं टायमिंग 5 आहे कारण खूप अतिशय ऊन आहे. ॲक्च्युली आज मंगळवार असून सुद्धा एवढी गर्दी बघू शकता आणि जर तुमच्याकडे टाईम असेल तर विकेंडला येणं तर बिलकुल टाळा. मित्रांनो इथेच थांबूया आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल ना आणि इकडची ह्याच्यामधली माहिती उपयुक्त वाटली असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि हां अवश्य चॅनलवर नवीन असेल तर असेच व्हिडिओ आम्ही करत असतो. जसं आम्ही आता माथेरानला गेलो किंवा महाबळेश्वर गेलो किंवा इतर मुंबईतला काही हॅपनिंग असतात असे व्हिडिओज आम्ही बनवत असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून ऑल करा. मग नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि नक्की लहान मुलांना घेऊन अशा सुट्टीमध्ये किंवा दिवाळीची सुट्टी असू दे किंवा ख्रिसमसची असू दे किंवा उन्हाळ्याची सुट्टी असू दे तर लहान मुलांना घेऊन नक्की या. चला तर मित्रांनो इथेच थांबूया. आता खूप दमलो आहे, आता जाऊया घरी. बाय बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल लाईफ अँड सोल्युशन. चला तर मित्रांनो बाय बाय. आता किती गर्दी झाली आहे निघताना सुद्धा वाजलेली आहेत बरोबर 3:30.
एवढा लेट येऊन तुम्ही नीट बघू नाही शकत, पण फटाफट बघायचं असेल तर ओके आहे हा मॅप पण बघा. आणि नक्की आम्ही एकदा ह्या म्युझियमचा व्हिडिओसुद्धा नक्की करू, आता खूप जमलो आहे, पण नेक्स्ट टाईम हा स्पेशली याच्यासाठी नक्की व्हिडिओ करू.